AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। प्रभाग रचना पूर्ण झाली असली तरी मतदार यादी आणि बाकीचे कामे करण्यासाठी काही महिन्याचा कालावधी जातो, त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत राज्यातील महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। प्रभाग रचना पूर्ण झाली असली तरी मतदार यादी आणि बाकीची कामे करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जातो, त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत राज्यातील महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यावर राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही या मागणीला पाठिंबा दिलेला आहे। तरीही निवडणुकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेत असते अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर दिली। मागे मंत्रिमंडळाने ठराव करून निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता, मात्र निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असल्यामुळे त्यांनी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे राज्यातील 105 नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या। ओबीसींच्या जागा वगळून निवडणुका घेण्यासंदर्भात विचार सुरू होता, मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर त्याही निवडणुका झाल्या। मात्र या 105 नगरपंचायतींच्या बाबतीत जे घडले ते आगामी निवडणुकांमध्ये घडू नये आणि ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले। दीपक परेराव, AIN न्यूज, औरंगाबाद। त्या पद्धतीप्रमाणेच करावं लागतं, म्हणून आपण मागास आयोगाला सांगितलेलं होतं की आम्ही तुम्हाला ते काम देतो। त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणले की आम्हाला इतका निधी लागेल, तो निधी देण्याचं काम केलं। त्याच्यामध्ये कुठेही हलगर्जीपणा महाविकास आघाडीच्या सरकारने सभापती महोदय केला नाही, परंतु हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये वेळोवेळी चांगले वकील देणं, त्याच्याबद्दलची चर्चा करणं, त्याच्या संदर्भामध्ये आमचे मंत्रिमंडळातील एक सहकारी छगन भुजबळ साहेब आहेत, त्यांनी तर वेगळी पण टीम तिथं वकील म्हणून लावलेली होती। अशा पद्धतीनं सगळीकडनं सगळा प्रयत्न सर्वांनी त्या ठिकाणी केला। आता त्याच्यामध्ये जो काही निकाल सुप्रीम कोर्टाने द्यायचा तो त्या ठिकाणी दिलेला। आजही आमचं म्हणणं असं आहे की ओबीसी समाज एवढा मोठ्या प्रमाणावर असताना परवा आता 105 नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये त्या वर्गाला प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं नाही। आता पुढच्या निवडणुका आहेत ते जवळपास 2/3 महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत, 25 का 26 जिल्हा परिषद आहेत, किती महानगरपालिका आहे, किती नगरपालिका आहे, आपली फलटण पण नगरपालिका आहे, अनेक निवडणुका आहेत। जवळपास 70% ते 75% मतदार मतदान करणार आहेत, एवढ्या मोठ्या निवडणुका ह्या समोर आवासून उभ्या आहेत। आणि सभापती महोदय, ह्याच्यामध्ये ओबीसी वर्गाला प्रतिनिधित्व देण्यापासून वंचित ठेवणं हे मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला अजिबात मान्य नाही। काल याबद्दल फार चर्चा कॅबिनेटमध्ये झाली, आज पुन्हा आम्ही संध्याकाळी कॅबिनेट घेतोय। त्या कॅबिनेटमध्ये आम्ही नवीन बिल आणण्याचं काम करतोय, त्याच्यामध्ये मध्य प्रदेश सरकारने काय केलं की निवडणुका कधी घ्याव्यात हे निवडणूक आयोगाच्या हातात आहे, ते काही राज्य सरकारच्या हातामध्ये घेता येत नाही। परंतु प्रभाग रचना किंवा बाकीच्या संदर्भातली जी काही तयारी असते ती तयारी करण्याचा अधिकार सरकारला मध्य प्रदेशनी स्वतः घेतलेला आहे। आम्ही मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये पण उदाहरणं काही दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी चर्चा करत असताना इथं मांडली, म्हणून त्यांच्याकडनं पण माहिती सभापती महोदय आम्ही मागवलेली आहे किंवा त्यांना कशा गोष्टीचा फायदा झाला, तर तशा पद्धतीचं बिल आपण तयार करतोय आणि त्याबद्दल ते बिल आज संध्याकाळी आम्ही कॅबिनेटला त्याला मान्यता देतोय। ते नंतर बिल आपण सोमवारी सभागृहामध्ये दाखवणार आहे। आम्ही दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना विनंती करणार आहे की सभागृहामध्ये एक मताने सुरुवातीला जसं पाठीमागच्या काळामध्ये एक बिल आणण्याच्या करता सन्मान्य सभापती महोदयांनी मदत केलेली होती, तशा पद्धतीनं ते बिल आपण मंजूर करू। ते बिल मंजूर करून झाल्यानंतर आपण निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी कळू, कारण मागं आपण ठराव केला, सभागृहाचा ठराव केला, मंत्रिमंडळाचा ठराव केला, सगळ्या काही गोष्टी केल्या, पण कायद्यानी तो अधिकार त्यांचा आहे, शेवटी ऐकायचं नाही ऐकायचं त्यांच्या हातामध्ये असतं। आणि मग त्याच्यातून कारण नसताना गैरसमज निर्माण होतात की याच्यात राजकारण केलं जातं, मुद्दा म्हणून कुणाचा तरी दबाव आहे। कुणाचा आमच्यावर दबाव नाही, आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही। त्याच्यामुळे मी सभापती महोदय आपल्याला स्पष्टपणे सांगतो, दादा एक मिनिट, 289 वर मी फक्त दरेकर साहेबांना
परवानगी दिलेली आहे. तेव्हा बावनकुळे नाही नाही ही चर्चा होणार नाही. एक मिनिट एक मिनिट दरेकर साहेब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका तुम्ही एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका तुम्ही एक मिनिट ऐका फक्त नाही 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 तुम्ही एक मिनिट ऐका फक्त नाही एक मिनिट ऐका दादांचं उत्तर घ्या. आणि दादांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे हे बघा तुम्ही उगाच काहीतरी बोलणार खाली बसा हे बघा माझा ऐका तुम्ही एक मिनिट ऐका. मी पडळकर साहेबांच्या पडळकर साहेबांचं नाही तुम्हालाही बोलायला मिळणार नाही हे बघा नाही 289 वर बावनकुळे साहेब एक मिनिट ऐका जरा एक मिनिट ऐका तुम्हाला बोलायला मिळणार नाही नाही मिळणार हे बघा तुम्हाला बिल येणारे सोमवारी तुम्ही ऐका जरा सोमवारी बिल येणारे असं साक्षात उपमुख्यमंत्री सांगत असताना तुम्ही सदनाचा वेळ का घेताय 289 वर नाही नाही तुम्ही नाही सांगा मी सांगणार आहे तेव्हा दादा आपण पूर्ण करा. सभापती महोदय मी आपल्याला आपल्या मार्फत सभागृहाला सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अतिशय भावनिक मुद्दा झालेला आहे. आणि सगळ्यांचं सगळ्या महाराष्ट्राचं ह्याच्याकडे लक्ष आहे. राज्य सरकारने पण ही बाब फार गांभीर्याने त्या ठिकाणी घेतलेली आहे. ज्या काही गोष्टी सांगितल्यात प्रवीण दरेकर साहेब त्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आम्ही ज्यावेळेस मिटिंग घेत होतो त्यावेळेस ही ऑफ द रेकॉर्ड मिटिंग घ्यायची अशी पण चर्चा झालेली होती तरी ती रेकॉर्डवर आणली गेली. वास्तविक त्याच्यातनं मार्ग निघावा ही चांगली भावना आमची सगळ्यांचीच होती. त्याच्याबद्दल कृपया कुणी गैरसमज करू नये आणि म्हणून आज संध्याकाळच्या कॅबिनेटमध्ये तो विषय मंजूर करून घेऊन त्याला मान्यता देऊन आम्ही सोमवारी बिल आणतो. सोमवारी आपण सगळेजण ते बिल मंजूर करूया आणि तशा प्रकारची अंमलबजावणी करून एवढा मोठा ओबीसी समाजाला प्रतिनिधित्वापासून वंचित जे राहण्याचा प्रसंग येतोय तो प्रसंग दूर करू. आणि तोपर्यंत महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत बाकीच्या सगळ्या पंचायत समित्या इथं प्रशासक आला तरी चालेल प्रशासक ठेवू. आणि प्रशासक नाही आता काही जिल्हा परिषदेला येतील किंवा महानगरपालिकेला येतील तर ते आल्यानंतर त्या मधल्या ठराविक काळामध्ये आपल्याला जो इम्पिरिकल डाटा गोळा करायचा आणि बाकीची जी काही तयारी करायची ती सगळी तयारी करून त्यांना व्यवस्थितपणे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आरक्षण देऊनच महाराष्ट्रामध्ये निवडणुका करण्याचा प्रयत्न. चर्चा संपली. तारांकित प्रश्न नाही नाही तारांकित प्रश्न प्रश्न क्रमांक 11,800 सतीश चव्हाण प्रश्न क्रमांक 11,800 जलसंपदा मंत्री जयंतराव छापल्याप्रमाणे सभापती महोदय त्याच्यामध्ये खुलताबाद तालुका आवर्षण प्रवण तालुका आहे. आज जवळपास 80 गावांचा पाणी पुरवठा त्या गिरजा मध्यम प्रकल्पात होतो पण मागच्या 20 वर्षाचा डाटा जर का आपण बघितला तर 33 वर्षामध्ये फक्त 3 वेळेस हा धरण पूर्ण भरलेला आहे. 33 वर्षामध्ये फक्त 3 वेळा हे धरण पूर्ण भरलेलं आहे. एक छोटीशी 2.5 किलोमीटरचा कॅनाल जर का जयंत पाटील साहेब आपण काढला सगळ्या भारतभर नदीजोड प्रकल्पांबद्दल आपण चर्चा करतो गोदावरीमध्ये पाणी आणण्याबद्दल आपण चर्चा करतो परंतु त्याच वेळेस फक्त 2.5 किलोमीटरचा कॅनाल काढल्यानंतर हे धरण जर का भरत असेल 80 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असेल ऍश्युअर्ड शेतीला पाणी मिळणार असेल तर हा 2.5 किलोमीटरचा कॅनॉल फक्त एका टेक्निकल अडचणीमुळे आपण जर का करत नसाल हे काही महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीनं भूषणा नाही. आपण कर्तबगार जलसंपदा मंत्री आहात. आपण मराठवाड्याला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागील काळामध्ये जवळपास 50 ते 60 धरणं आपण घेतलेल्या निर्णयामुळे मराठवाड्याला पाणी मिळालं आहे. फक्त 2.5 किलोमीटरचा कॅनॉल काढल्यानंतर हे धरण भरत असेल तज्ज्ञांनी दिलेल्या आकडेवारीवर विसंबून न राहता एक राजकीय निर्णय म्हणून आपण हा निर्णय घेणार का 80 गावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. अध्यक्ष महोदय
सन्माननीय सदस्य सतीश चव्हाण साहेब सांगतात हे सगळंच योग्य आहे, परंतु आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की सिद्धेश्वर प्रकल्प खाली आहे आणि हा सिद्धेश्वर प्रकल्पाचं यील्ड 1148 MMQ आहे आणि त्यातला पाणी वापर 1399 MMQ आहे. म्हणजे ऑलरेडी आपण त्या ठिकाणी तुटीचं तिथं पाणी कमी पडतंय आणि बाजार सावंगी ते बाजार सावंगीहून खाली पाणी जे येणार आहे ते पाणी या सिद्धेश्वर तलावात येतं आणि त्यामुळं आपल्याला सिद्धेश्वर तलावाचं पाणी कमी करण्यासारखा भाग याच्यात होईल आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय असं करणं योग्य होणार नाही आणि त्यामुळं आपण ज्या ठिकाणी बाजार सावंगी पासून आपल्या खाली सिद्धेश्वर प्रकल्पाकडे येणारं पाणी थांबवून डायव्हर्ट जर केलं तर सिद्धेश्वर प्रकल्पाची तूट वाढेल आणि आणखीन खाली पाण्याचा तूट वाढण्याने आणखीन गोंधळ होण्याची शक्यता आहे. प्रश्नोत्तर उत्तर झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 12557 डॉक्टर सुधीर तांबे. प्रश्न क्रमांक 12 सदनाचं एकंदरीत वातावरण बघता सदनाचं कामकाज 12:20 स्थगित करत आहे. हे लक्षात घेत